Good afternoon, student. Today, in lesson number 9, properties of a magnetic field, we will discuss about magnetic needle. Take a square cardboard paper and mark the direction on it. Place the pot filled with the water at the center of the cardboard. Take a magnetic needle, stick it to the small piece of a cardboard by means of a sticking tab. Place the piece of cardboard with the needle on the surface of the water in the pot. In which direction does the magnetic needle point? चौरसाकृती पुठ्ठा घेऊन त्यावर दिशांची नोंद करा. पाण्याने भरलेले भांडे पुठ्ठ्याच्या मधोमध ठेवा. चुंबकत्व निर्माण झालेल्या एका सुईला चुंबक सूची घ्या. जाड पुठ्ठ्याचा तुकडा घेऊन त्यावर ती चिटकवा. चुंबक सूची बसवलेल्या पुठ्ठ्याचा तुकडा भांड्यातील पाण्यावर ठेवा आणि चुंबक सूची कोणती दिशा दाखवते ते पहा. आपण अभ्यासल्याप्रमाणे चुंबक हे नेहमी नॉर्थ आणि साऊथ ह्या डायरेक्शनला स्थिर असतं. तुम्ही बार्न मॅग्नेट घेतला आणि तो हँग करून ठेवला तर तुम्हाला लक्षात येईल की तो नॉर्थ आणि साऊथला स्टडी राहतो. द रिजन अराउंड द मॅग्नेट वेअर द मॅग्नेटिक फोर्स ॲक्ट ऑन अ ऑब्जेक्ट इज कॉल्ड द मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड अराउंड द मॅग्नेट्स कॅन बी शोन बाय मीन्स ऑफ अ मॅग्नेटिक लाईन ऑफ अ फोर्स. द इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटिक फील्ड ॲट अ प्लेस ऑफ कॅन बी indicates by the numbers of a line of a force that pass through the unit area at the place propagations to the area. चुंबका भवतीच्या ज्या भागात वस्तूंवर चुंबकीय बल कार्य करते त्यास चुंबकीय क्षेत्र असे म्हणतात. चुंबका भवतीचे हे चुंबकीय क्षेत्र चुंबकीय बलरेषांनी दाखवता येते. एक क्षेत्रफळाच्या भागातून त्या भागाला लंब दिशेने किती बलरेषा जातात त्यावर त्या ठिकाणी असलेल्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता म्हणजेच इंटेन्सिटी ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड असे मानले जाते. मायकेल फेल्डे इमॅजिन दॅट देअर माईट बी इनव्हिजिबल लाईन्स ऑफ अ फोर्स बाय गोइंग फ्रॉम वन पोल टू द मॅग्नेट्स ऑफ द अदर अँड द मॅग्नेटिक अट्रॅक्शन might be taking place through the medium of this line of a force. If Federle's idea is accepted, in the intensity of the magnetic field can be obtained from the numbers of a line of a force as explained below. The intensity of the magnetic field is low whether the lines of the force are spare and the intensity of a high where lines of the force are conductor. म्हणजेच मायकेल फेरडेने अशी कल्पना केली की चुंबकाच्या एका ध्रुवाकडून दुसऱ्या ध्रुवाकडे जाणाऱ्या अदृश्य अशा बलरेषा असाव्यात आणि बलरेषांच्या माध्यमातून चुंबकीय आकर्षण किंवा प्रतिकर्षण होत असावे. फेडरेलची कल्पना मान्य केली तर वरील चुंबकीय आकर्षण किंवा प्रतिकर्षण होत असावे. फेडरेलच्या कल्पनेप्रमाणे चुंबकीय क्षेत्राची तीव्रता बलरेषेवरून काढता येते. चुंबकाच्या चुंबकीय क्षेत्रांमध्ये जेथे बलरेषा विरळ असतील तेथे चुंबकीय क्षेत्राची तीव्रता कमी असते तर जेथे एकवटले असतात तेथे तीव्रता जास्त असते. सो हियर वी अंडरस्टूड व्हॉट इज अ मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड मीन्स चुंबकीय क्षेत्र. अँड वी डिस्कस अबाउट इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटिक फील्ड इज लो वेअर द लाईन अँड द फोर्स आर स्पियर्स अँड द इंटेन्सिटी इज हाय वेअर द लाईन्स ऑफ अ फोर्स आर कॉन्सन्ट्रेटेड. सो हियर वी कम्प्लीटेड मॅग्नेटिक फील्ड. दॅट्स इट फॉर द डे. थँक्यू.